Hello friends, how are you? I hope you all fine and safe at your home. Okay, today we are going to learn our subject EVS. Chapter number 4. This chapter name is Environmental Balance. पर्यावरणाचे संतुलन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण EVS इयत्ता 5वी EVS या विषयाचा पाठ क्रमांक 4 याचं नाव आहे एनवायरमेंटल बॅलन्स, म्हणजे पर्यावरणाचे संतुलन. आता पर्यावरण म्हणजे काय, तर हा पाठ शिकत असताना आपल्याला पर्यावरण म्हणजे काय हा संबोध महत्त्वाचा कळणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जर पर्यावरण म्हणजे काय हे जर समजलं नाही तर आपला हा पाठ पूर्णपणे लक्षात येणार नाही. मग पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली असणाऱ्या परिसराला, वातावरणाला एकंदरीत काय म्हणतात, पर्यावरण असे म्हणतात. दॅट इज कॉल्ड इन सायन्स एन्व्हायरमेंट, पर्यावरण. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण संतुलन एन्व्हायरमेंटल बॅलन्स, तर आपण जीवन जगत असताना आपल्या पर्यावरणामध्ये दोन प्रकारचे घटक असतात. त्यात पहिला घटक म्हणजे लिव्हिंग थिंग्स अँड देन सेकंड इज नॉन लिव्हिंग थिंग्स. आता लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, सजीव. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, निर्जीव. आता सजीव म्हणजे काय, सजीव कशाला म्हणायचं, तर ज्या गोष्टींना, पर्यावरणातील ज्या गोष्टींना जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न या घटकांची आवश्यकता असते त्या घटकांना म्हणायचं सजीव. आणि पर्यावरणातील ज्या घटकांना जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न लागत नाही अशा घटकांना म्हणायचं निर्जीव. मग आता सजीव आणि निर्जीव हे दोन घटक मिळून आपलं काय तयार झालेलं आहे, पर्यावरण तयार झालेलं आहे, आपलं एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. तर या एन्व्हायरमेंट वरती म्हणजे आपल्या पर्यावरणावरती या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कशासाठी, तर पर्यावरणाचा बॅलन्स टिकवण्यासाठी, संतुलन ठेवण्यासाठी. संतुलन म्हणजे काय, बॅलन्स. तर पर्यावरणामध्ये लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स या दोघांपैकी कुठल्याही घटकाची हानी झाली किंवा त्याचं प्रमाण जास्त झालं तर पर्यावरणाचं संतुलन काय होतं, बाळांनो, बिघडतं. म्हणजे त्याचा बॅलन्स काय होतो, ढासळतो. आणि मग त्याचे साधक बाधक परिणाम आपल्या सजीव सृष्टीवरती होत असतात. मग आता तुम्ही म्हणणार, आपल्या सजीव सृष्टीवरती त्याचे काय परिणाम होतात. जसं की वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं तर काय होतो, पर्यायाने जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या भागाची उष्णता काय होते, वाढते. आणि वाढल्यानंतर काय होतो, भूकंप होण्याची शक्यता असते. मग भूकंप झाल्यानंतर त्याचा परिणाम कोणावरती होतो, सजीव सृष्टीवरती होतो. म्हणून मग एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजेच काय, पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला या दोघही घटक फार महत्वाचे असतात. म्हणून आपण या पाठातून या दोनही घटकांवरती माहिती बघणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ओके, तर चला आपण आपल्या घटकाकडे वळूया. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी एन्व्हायरमेंटल बॅलन्स पेज नंबर 18 वरती एक पिक्चर दाखवलेलं आहे, तुम्ही ते पिक्चर बघू शकता या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं आहे, आता या पिक्चर मध्ये डिस्क्रायबिंग करायचं आहे. डिस्क्रायबिंग म्हणजे काय, तर आपल्याला या घटका, या चित्रामध्ये असलेले जे वेगवेगळे घटक दाखवलेले आहे हे आपल्याला काय करायचे, वेगळे करायचे. म्हणजे या चित्रामध्ये लिव्हिंग थिंग पण दाखवलेलं आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग पण दाखवलेलं आहे. म्हणजे सजीवही दाखवलेले आहे, काही निर्जीव पण दाखवलेले या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात. तर यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी दिसू शकतं की याच्यामध्ये बॉय, एक मुलगा दाखवलेला आहे. आता बॉय, बॉय हा काय आहे, सजीव आहे का निर्जीव आहे, तर हा सजीव आहे. म्हणजे हा कशामध्ये येईल, मग लिव्हिंग थिंग मध्ये येईल. त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर बेडूक पण दाखवलेलं दिसतोय आपल्याला. फ्रॉग मग लिव्हिंग थिंग मध्ये येतं का नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतं, तर लिव्हिंग थिंग मध्ये येतं. त्यानंतर या चित्रामध्ये आपल्याला एक डॉगी दाखवलेला आहे, बघा एक कुत्रा दिसतोय तुम्हाला. तो कुत्रा लिव्हिंग थिंग मध्ये येतो की नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतो, तर ऑब्विसली तो लिव्हिंग थिंग मध्ये येतो. त्यानंतर आपण या ठिकाणी प्लांट बघतोय, तर प्लांट्स लिव्हिंग थिंग या नॉन लिव्हिंग थिंग, तर लिव्हिंग थिंग. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑक्स, काही बैल दिसत आहे, तर दोन बैल दिसत आहे, तर बैल लिव्हिंग थिंग मध्ये येतो की नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतो, तर तो लिव्हिंग थिंग मध्ये येतो. तर असे वेगवेगळे. त्यानंतर इथे आपल्याला ग्रास म्हणजे गवत दिसतंय, तर गवत सुद्धा लिव्हिंग थिंग मध्ये येतं की नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतं, मग बाळांनो,
तर गवत हे देखील आपल्याला लिव्हिंग थिंग मध्ये येतं, कारण की या चित्रामध्ये आपण ज्या काही लिव्हिंग थिंग बघितल्या यांना जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते. म्हणून आपण या गोष्टींना, या वस्तूंना म्हणणार आपण लिव्हिंग थिंग. त्यानंतर या चित्रामध्ये बर्ड्स पण दिसत आहे बघा रे, काही आपल्याला पक्षी दिसत आहे, बर्ड्स दिसत आहे. आता बर्ड्स हे लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे? तर लिव्हिंग थिंग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या चित्रामधून आपल्याला दोन प्रकारच्या याद्या तयार करायच्या आहेत, एक लिव्हिंग थिंगची आणि दुसरी म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगची. तर आय होप यू ऑल गाईज हे काम करू शकतात, तुम्ही सर्वजण यादी तयार करू शकतात. तर बघा, ट्राय दिस. तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, आस्क द एल्डर इन युअर फॅमिली टू टेक यू टू रिव्हर साईड ऑर टू लेक ऑर स्ट्रीम. बघा, तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना म्हणजे आपल्या आजोबांना, वडिलांना, त्यांना सांगायचं आहे की आम्हाला एखाद्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी नदी असेल, त्यानंतर तळ असेल, अशा ठिकाणी काय करा, घेऊन चला. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी असलेल्या सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींचं काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यांची काय करायची आहे, लिस्ट बनवायची आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठल्या सजीव बघितले आणि कुठल्या निर्जीव गोष्टी बघितल्या, तर याची लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग यू सी देअर. आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर, म्हणजे नदीच्या किनारी गेल्यानंतर, त्यानंतर एखाद्या तळ्याला ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं, त्या ठिकाणी एखादं तळ, त्याला तळा आपण म्हणतो, तर तळ्याला जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दिसणाऱ्या तुम्हाला वेगवेगळे ज्या लिव्हिंग थिंग्स आहे यांची काय बनवायची, बाळांनो यादी बनवायची आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स यू सी देअर. तुम्ही त्या ठिकाणी बघितलेल्या सर्व सजीवांची काय बनवायची, यादी बनवायची. इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी, तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर, समजा असा एखादा सजीव तुम्हाला त्या ठिकाणी दिसला की तुम्ही त्याला यापूर्वी कधीही बघितलेलं नाहीये, किंवा तुम्हाला त्या सजीवाचं नावच माहिती नाहीये. बघा, नो इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी, तुम्ही त्या ठिकाणी बघितलेल्या एखाद्या सजीवाचं तुम्हाला नावच माहिती नसेल, तर काय करायचं, मेक अ नोट ऑफ देम डिस्क्रायबिंग देअर. तर त्याचं वर्णन करणं, त्याचं वर्णन काय करायचं, तुम्ही लिहून ठेवायचं आहे. डिस्क्रायबिंग म्हणजे काय करणे, वर्णन करणे. तर त्याचं वर्णन मग कशा कशा प्रकार तुम्ही त्याचं वर्णन करणार, तर बघा, त्याचा शेप म्हणजे त्याचा आकार कसा होता, त्यानंतर कलर, त्याचा रंग कसा होता, साऊंड, त्याचा आवाज कसा होता, शेल्टर म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण, या गोष्टी ऑब्झर्वेशन करून तुम्ही काय करायच्या, लिहून ठेवायच्या, एक्सेट्रा. और ड्रॉ देअर पिक्चर. आणि जमलंच तुम्हाला तर त्या सजीवाचं चित्र पण काढायला विसरू नका. आता तर फार सोपं आहे, पूर्वीच्या काळात सारखं राहिलेलं नाही, कारण की आता तुमच्याजवळ काय असणार आहे, मोबाईल असणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा पटकन दिवशी काय काढू शकतात, फोटो देखील काढू शकतात. आणि फोटो काढल्यानंतर काउंट हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जितक्या सजीव गोष्टी दिसल्या त्या सजीव गोष्टी काय करायच्या, मोजायच्या आणि त्यांची एक लिस्ट बनवायची. नाव रिपीट द ऍक्टिव्हिटी नियर युअर हाऊस इन द स्कूल गार्डन ऑर इन फील्ड. हीच ऍक्टिव्हिटी परत तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये, तुमच्या घराच्या परिसरामध्ये, तुमच्या तुम्ही गावी गेला तर त्या ठिकाणी शेतामध्ये देखील तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकतात की त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे सजीव दिसतात. तर या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही काय बनवायची, त्या सजीवांची लिस्ट बनवायची. कॅन यू टेल, सांगा पाहू, इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डीड यू नोटीस एनी साईन ऑफ द प्रेझन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, थॉट द लिव्हिंग थिंग्स देन सेल्व वी नॉट सीन. फॉर एक्झाम्पल, डीड यू नोटीस एनी पार्ट, एनी पार्टली इटर फ्रूट्स ऑर शेल्स, फॉर्न फेदर्स, एनिमल एनिमल ट्रॅक, डंग, ड्रॉपिंग, नेस्ट, कोकोन्स, एस, हॅनिकॉन्स, एक्सेट्रा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही अशा कधी एखाद्या ठिकाणी जातात की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही ज्या परिसरात गेलेले त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव तुम्ही जाण्याच्या पूर्वीच येऊन गेलेले असतात.
ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही, परंतु काही सजीव त्या परिसरात येऊन गेलेले हे आपल्याला काही साईन, साईन म्हणजे काय तर साईन म्हणजे खुणा, साईन म्हणजे काय तर साईन म्हणजे खुणा, म्हणजेच असे प्राणी एखाद्या ठिकाणी येऊन गेलेले ते आपल्या डोळ्यांना दिसलेले नाही किंवा आपण त्यांना बघितलेलं नाही, परंतु त्यांच्या काही खुणा या ते प्राणी काय करतात मागे सोडून जातात आणि त्यांच्या त्या खुणांवरून त्यांच्या त्या साईनवरून आपल्याला कळतं की या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सजीव राहतात किंवा कोणकोणते सजीव या ठिकाणी येऊन गेलेले. तर कशावरून? त्यांच्या वेगवेगळ्या खुणांवरून आपल्याला कळतं. मग त्या खुणा कोणत्या? तर बघा, फॉर एक्झाम्पल, डीड यू नोटीस, तुम्ही जर चांगलं ऑब्झर्वेशन केलं असेल, चांगलं निरीक्षण केलं असेल, तर तुम्हाला पुढील खुणा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतील. फॉर एक्झाम्पल, इटन फ्रुट्स म्हणजे वेगवेगळे फळ जे असतात ते खाऊन फेकलेले असतात. मग आता प्रत्येक सजीवाचं फळ खाण्याची टेक्निक, त्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मग त्या फळ खाण्याच्या त्याच्या त्या साईनवरून, त्याच्या त्या खुण्यावरून आपण समजू शकतो की हे फळ कोणत्या सजीवाने खाल्लेलं आहे, म्हणजे कोणता सजीव या परिसरामध्ये राहतो किंवा कोणता सजीव या ठिकाणी येऊन गेलेला आहे हे आपल्याला त्यावरून समजून येईल. त्यानंतर सेल्स म्हणजे आता सेल्स म्हणजे काय? कवच. अनेक प्राणी असे असतात की ते त्यांचे कवच काय करतात, पाठीमागे टाकून जातात. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर गोगलगाय, गोगलगाय जर एखाद्या परिसरामध्ये येऊन गेले असेल तर गोगलगायच्या वरती असलेलं जे काही शेल्स असतं, जे काही कवच असतं, ते कवच काय होतं की त्या ठिकाणी टाकून जाते. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं की या ठिकाणी कोणत्या प्रकारचे सजीव आपल्याला येऊन गेलेले किंवा राहतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे सजीव या ठिकाणी आहेत याचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. त्यानंतर फॉरन फेदर, आता वेगवेगळे प्रकारचे पक्षी हे एखाद्या परिसरात येऊन गेले असतील ते तुम्हाला दिसले असतील तरी देखील हे पक्षी काय करतात, ज्या वेळेस त्या परिसरात येतात त्यावेळेस त्यांच्या शरीरावरती असणारे जे फेदर्स, फेदर्स म्हणजे काय तर पंख, त्यांचे पीस, त्यांच्या शरीरावरती असणारे पीस, हे पीस काय करतात ते पाठीमागे सोडून जातात. फॉर एक्झाम्पल मोर आपण जर बघितलं, पिकॉक, तर पिकॉक जर जंगलामध्ये येऊन गेला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचे मोर पीस हे पडलेले दिसतात आणि ते जर पडलेले दिसले तर आपण समजून घ्यायचं की या परिसरामध्ये कोणता पक्षी येऊन गेलेला आहे तर पिकॉक येऊन गेलेला आहे. मग वेगवेगळ्या पक्ष्यांचे फेदर्स हे वेगवेगळे असतात, त्यांचे पीस हे वेगवेगळे असतात, तर त्यांच्या पिसांवरून आपण सहजपणे आपल्याला सहजपणे समजू शकतो की या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पक्षी राहतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे पक्षी येऊन गेलेले. ॲनिमल ट्रॅक्स, आता ट्रॅक्स म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्राण्यांच्या पाऊलखुणा. प्रत्येक प्राण्याची पाऊलखुणी वेगळी असते. जसं टायगर, आता टायगर आल्यानंतर टायगरचा पंजा, पंजा त्याची जे पंजाचं जे काही ठसा आहे तो ठसा वेगळ्या प्रकारचा असतो. तर आपण तो ठसा बघितल्यानंतर आपण समजू शकतो की या परिसरामध्ये वाघ देखील राहतो. त्यानंतर हत्ती वगैरे हे जे प्राणी आहे, हे प्राणी जर त्या परिसरात येऊन गेले असतात तर त्यांच्या पावलांच्या ठशावरून देखील आपल्याला स्पष्टपणे समजू शकतं की या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी येऊन गेलेले आहेत किंवा राहतात. त्यानंतर डंग, डंग म्हणजे काय तर शेण, विष्ठा, प्राण्यांची विष्ठा. तर प्राणी काय करतात अशा परिसरामध्ये येऊन गेल्यानंतर ते त्या ठिकाणी त्यांचं शेण वगैरे टाकतात आणि त्या शेणावरून सुद्धा आपल्याला समजू शकतं की या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी येऊन गेलेले. त्यानंतर ड्रॉपिंग, आता ड्रॉपिंग, ड्रॉपिंग म्हणजे काय लेंड्या. तर समजा त्या परिसरामध्ये शेळी येऊन गेली असेल, गोट, तर गोट गोटच्या काय असतात, लेंड्या असतात. त्यांच्या त्या लेंड्या जर बघितल्या आपण तर आपल्याला समजू शकतं की या परिसरामध्ये शेळी देखील येऊन गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याची जे डंग्स म्हणजे शेण जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं, त्यावरून सुद्धा आपल्याला समजू शकतं. त्यानंतर नेस्ट, आता वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी, घरटी जर आपल्याला त्या परिसरात गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची घरटी आपण त्या ठिकाणी बघितली, तर प्रत्येक पक्षाची घरटी बांधण्याची जी मेथड असते, जी पद्धत असते ती वेगळी असते. तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला समजू शकतं की या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पक्षी राहतात. त्यानंतर कुकुन्स, एग्स, एग्स म्हणजे काय, अंडी. आता प्रत्येक पक्षाची अंडी वेगवेगळी असतात, मग आपल्याला त्या अंड्यावरून सुद्धा समजू शकतं की या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे पक्षी राहतात. हनीकॉम, मधमाशांचा पोळा. तर आपल्याला हनीकॉम, मधमाशा ज्या वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात
त्या ठिकाणी त्यांचा काही अवशेष पाठीमागे ठेवून जातात, त्यालाच आपण काय म्हणतो हॅनिकॉम, म्हणजे मधमाशांचा पोळा. तर या त्यांच्या काही गोष्टींवरून म्हणजे त्यांच्या मधील असलेले जे काही आपण बघितलं की त्यांचे अवशेष, या अवशेषांवरून सुद्धा आपल्याला समजतं की या परिसरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सजीव राहतात. कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम, तुम्ही कधी मायक्रो ऑर्गॅनिझम बघितलाय का? तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय? तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम बघायचं म्हटल्यानंतर तो आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, तर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं यंत्र वापरावं लागतं. मग त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोस्कोप. मग मायक्रोस्कोपच्या साह्याने आपण काय बघू शकतो? मायक्रो ऑर्गॅनिझम बघू शकतो. बघा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डीड यू सी ऍट द प्लेस यू व्हिजिटेड. मग तुम्ही ज्या परिसरामध्ये व्हिजिट दिली, ज्या परिसरामध्ये भेट दिली, त्या परिसरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे सजीव दिसले, तर त्यांची लिस्ट बनवायची आहे. डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग देअर? डीड यू सी द सेम लिव्हिंग थिंग्स ऍट व्हेरियस प्लेस ऑर डिफरंट वन्स? तर बघा, तुम्ही ज्या परिसरामध्ये भेट दिली तर तुम्हाला असं जाणवलं का की त्या परिसरामध्ये ज्या पहिल्या परिसराला आपण भेट दिली त्या परिसरामध्ये जे सजीव आपल्याला आढळले ते दुसऱ्या परिसरामध्ये आपल्याला आढळले का? तर याची कधी याचं निरीक्षण केलं का तुम्ही? तर त्यामध्ये बदल होऊ शकतो. पहिल्या परिसरामध्ये असलेले जे काही सजीव आहे ते तुम्हाला दुसऱ्या परिसरामध्ये दिसतीलच याची शाश्वती देता येणार नाही, हे आपल्याला डेफिनेटली सांगता येणार नाही. कारण की प्रत्येक ठिकाणचे सजीव हे वेगवेगळे असू शकतात. त्यानंतर द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे? अंडरलाईन करून ठेवायचं आहे, कारण की ही बायोडायव्हर्सिटीची काय आहे? व्याख्या आहे. त्यामुळे या व्याख्येला तुम्ही काय करायचं? अंडरलाईन करून ठेवायचं या ठिकाणी, जेणेकरून ही परीक्षेमध्ये विचारली जाते आणि परीक्षेमध्ये विचारल्यानंतर तुम्हाला ती लिहिता आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवायची आहे. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? तर द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. म्हणजे आपण ज्या परिसरात गेलो त्या परिसरातल्या सजीवांची जी काही त्या ठिकाणी आढळणारे जे सजीव असतात त्या सजीवांना त्या ठिकाणची काय म्हणतात? बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असे म्हणतात. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? तर जैवविविधता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅन यू टेल विच वन ऑफ द प्लेस ऑफ व्हिजिटेड शो ग्रेटर बायोडायव्हर्सिटी? तर बघा, तुम्ही वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस भेट देतात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बायोडायव्हर्सिटी ही वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला बघायला मिळते. तर आपण ज्या परिसरात जाऊ त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला बघायला मिळत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे. मग आपण त्यावरून आपण ठरवतो की या परिसराची जैवविविधता कशा प्रकारची आहे. तर टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर बघा, समजा एखाद्या परिसराची जैवविविधता जर तपासायची असेल, जर बघायची असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने काय येतात? कोण येतात? सायंटिस्ट येतात. सायंटिस्ट म्हणजेच काय? तर शास्त्रज्ञ. खूप मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ एकाच परिसराचा काय करतात? अभ्यास करतात. दे मेक दिस ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन. आता वेगवेगळ्या कंडिशनमध्ये हे जे शास्त्रज्ञ असतात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ते काय करतात? या सजीवांचा या बायोडायव्हर्सिटीचा काय करतात? अभ्यास करतात. मग त्यामध्ये आपण जर बघितलं दे मेक दिस ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन सच एज डे अँड नाईट. ते दिवसाही त्या ठिकाणी निरीक्षण करतात आणि रात्री देखील काय करतात? निरीक्षण करतात. कारण की काही सजीव हे दिवसा दिसतात तर काही सजीव हे रात्रीच्या वेळेस असतात. जे रात्रीच्या वेळेस सजीव असतील ते दिवसा दिसतीलच असं नव्हे, आणि जे दिवसा सजीव दिसतील ते रात्री त्या ठिकाणी दिसतीलच असंही सांगता येत नाही. त्यामुळे हे जे शास्त्रज्ञ हे सायंटिस्ट लोक जे असतात हे बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कंडिशनमध्ये करतात. मग त्यामध्ये आपण बघितलं तर डे अँड नाईट दिवसाही करतात आणि रात्री देखील ते काय करतात? ऑब्झर्वेशन करतात. इन डिफरंट सीझन वेगवेगळ्या ऋतूंमध्ये देखील ते अभ्यास करत असतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर एखाद्या प्रदेशामध्ये
एका विशिष्ट ऋतूमध्ये बाहेर देशातले पक्षी आपण बघतो की ते एखाद्या प्रदेशात येतात आणि एका विशिष्ट ऋतूमध्ये ते काय करतात परत आपल्या मायदेशी जात असतात. म्हणजे प्रत्येक सीझनला देखील प्रत्येक ऋतूमध्ये देखील सजीवांची जैवविविधता काय होते बदलत असते. म्हणून हे जे शास्त्रज्ञ असतात सायंटिस्ट असतात ते बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करत असताना डे अँड नाईट डिफरंट सीझन म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये देखील ते काय करतात अभ्यास करतात एक्सेट्रा. दे यूज स्पेशल डिव्हाइसेस टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. बघा आता हे शास्त्रज्ञ जे असतात ते या डायव्हर्स बायोडायव्हर्सिटीचा म्हणजे जैवविविधतेचा अभ्यास करत असताना वेगवेगळे डिव्हाइसेस काय करतात ते वापरतात. डिव्हाइसेस म्हणजे काय तर साधनं. मग आता वेगवेगळे साधनं कोणकोणते वापरतात जसं फॉर एक्झाम्पल पक्ष्यांचं जर निरीक्षण करायचं असेल तर शास्त्रज्ञांकडे काय असते दुर्बीण असते. काय असते दुर्बीण असते. त्या दुर्बिणीच्या साह्याने ते काय करतात वेगवेगळ्या पक्ष्यांचं ऑब्झर्वेशन करतात बघतात दुर्बिणीच्या साह्याने. दुर्बीण ही दोन प्रकारची असते एक जवळ बघणारी दुर्बीण असते आणि एक लांबचं बघणारी दुर्बीण असते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या अशा डिव्हायसेसचा ते काय करतात उपयोग करतात. डिव्हायसेस टू मेक अ ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग दॅट आर फाउंड ऍट ग्रेट हाईट. बघा हे जे शास्त्रज्ञ असतात हे फार उंचीवरच्या प्रदेशातील देखील काय करतात सजीवांचं निरीक्षण करतात. त्यानंतर डेप्थ एज वेल एज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जास्तीत जास्त खोलावरती असणाऱ्या सजीवांचं देखील काय करतात ते निरीक्षण करतात ऑब्झर्वेशन करतात. ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्राउट टुगेदर अँड स्टडीड अगेन. आणि मग या सगळ्या घटकांची वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ज्या वेळेस शास्त्रज्ञ काय करतात माहिती जमा करतात ऑब्झर्वेशन करतात ही सगळी माहिती काय केली जाते एकत्रित केली जाते. आणि एकत्रित गोळा केल्यानंतर काय करतात ते टुगेदर अँड स्टडीड अगेन आणि परत काय करतात ते परत त्याच गोष्टीवरती काय करतात अभ्यास करतात. प्रत्येक वेळेस ते काय करतात निरीक्षण करत असतात. आता याचं कारण काय बाळांनो तर परत अभ्यास करण्याचं कारण एकच आहे की आपण ज्या प्रदेशाची जैवविविधता तपासणार आहोत किंवा आपण डिक्लेअर करणार आहोत की या परिसरामध्ये या सीझनमध्ये अशा प्रकारची जैवविविधता असते तर याच्यामध्ये खरेपणा येण्यासाठी त्या गोष्टींचा परत काय केला जातो शास्त्रज्ञांच्या मार्फत अभ्यास केला जातो. आणि मग शेवटी याच्यामध्ये ज्या वेळेस सत्यता अनुभवली जाते म्हणजे या उन्हाळ्यामध्ये जर आपण नाशिकच्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला पुढच्या उन्हाळ्यामध्ये नाशिकच्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास कदाचित वेगळाही असू शकतो. मग असं 3 ते 4 वेळेस ज्या वेळेस आपण उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये नाशिकच्या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करू आणि प्रत्येक वेळेचा रिझल्ट जर हा सेमच आला असेल तर आपण त्या ठिकाणी काय करू त्याच्यावरती शिक्कामोर्तब करू की नाशिकची उन्हाळ्याची बायोडायव्हर्सिटी अशा प्रकारची असते. म्हणजे याच्यामध्ये काय केली जाते सत्यता पडताळली जाते. कशासाठी तर लोकांपर्यंत सत्य माहिती जाण्यासाठी. स्टडी अगेन अँड अगेन ओनली व्हेन ऑल सच एफर्ट्स आर मेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम कॅन वी बी शुअर ऑफ अ बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस. आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कारण की आपल्याला त्या ठिकाणी काय असलं पाहिजे आपण शुअर असलं पाहिजे आपल्याला नक्की खात्री पटली पाहिजे की या ठिकाणाची बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता ही अशा प्रकारची आहे. यासाठी त्या गोष्टींचा परत सायंटिस्ट लोक काय करतात अभ्यास करतात. तर या ठिकाणी तुम्हाला हा पाठ इथपर्यंत समजलेला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण पुढच्या व्हिडिओमधून द इन्व्हायरमेंट या घटकाचा आपण अभ्यास करूया. तत्पूर्वी धन्यवाद.